नमस्कार। व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचे आणि NMMS परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप NMMS 2022 या परीक्षेविषयी माहिती मिळवणार आहोत। 19 जून 2022 ही परीक्षा होणार। यामध्ये दोन पेपर आहेत, त्यामधील एक म्हणजे शालेय क्षमता चाचणी हा 90 गुणांचा पेपर। या 90 गुणांपैकी 35 गुण सामान्य विज्ञान या विषयाला असतात। 90 पैकी 35 गुणांची परिपूर्ण तयारी काही व्हिडिओद्वारे करवून घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वीमधील 6वा घटक द्रव्याचे संघटन या घटकातील सर्व मुद्द्यांवर आधारित 19 प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ पाहताना तुम्ही नोंदवही जवळ ठेवायची। 1 ते 25 अशा प्रश्नांचे अंक नोंदवहीमध्ये टाकून घ्यायचे। व्हिडिओला सुरुवात करताना प्रश्न आणि त्याखाली 4 उत्तरांचे पर्याय दिले आहेत, तुम्ही अचूक पर्यायाचा क्रमांक नोंदवहीमध्ये नोंदवायचा। काउंटडाऊन व्हिडिओ संपला की तुम्ही दिलेल्या उत्तराची खात्री करायची। चला तर मग सुरुवात करूया। कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते जरूर कळवा। सर्वांना चाचणीच्या हार्दिक शुभेच्छा। पहिला प्रश्न, द्रव्याच्या कणांमध्ये अणु किंवा रेणूंमध्ये टिंबटिंब बल कार्यरत असते, स्थितिस्थापकत्व, द्रव्याचे रासायनिक संघटन, आंतररेणवीय आकर्षण आणि यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे आंतररेणवीय आकर्षण। यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, स्थायूंच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल टिंबटिंब असते, कमीत कमी, मध्यम, अतिशय प्रभावी आणि अनिश्चित। या प्रश्नाचे उत्तर आहे अतिशय प्रभावी। यानंतरचा प्रश्न, स्थायूंवर बाह्यताप दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते, या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात। असंपीड्यता, आकार्यता, प्रवाहिता आणि स्थितिस्थापकता। या प्रश्नाचे उत्तर आहे स्थितिस्थापकता। यानंतरचा पुढील प्रश्न, द्रव्याबाबत पुढीलपैकी अचूक विधान कोणते? द्रव्य जागा व्यापते, द्रव्याला वस्तुमान आहे, द्रव्य वेगवेगळ्या स्थितीत आढळते आणि वरीलपैकी सर्व। या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, द्रव्याचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्ये या प्रकारामध्ये करताना टिंबटिंब हा निकष लावला जातो। द्रव्याच्या अवस्था, द्रव्याच्या प्रावस्था, द्रव्याचे रासायनिक संघटन आणि यापैकी सर्व। या प्रश्नाचे उत्तर आहे द्रव्याचे रासायनिक संघटन। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, टिंबटिंबच्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणु असतात, मूलद्रव्य, संयुग, मिश्रण यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे
मूलद्रव्य। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला टिंबटिंब म्हणतात। मिश्रण, संयुग, मूलद्रव्य आणि धातू सदृश। या प्रश्नाचे उत्तर आहे मिश्रण। पुढील प्रश्न, खालील पैकी संयुगाचे उदाहरण कोणते? दूध, पाणी, रक्त आणि वरील पैकी सर्व। या प्रश्नाचे उत्तर आहे पाणी। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, टिंबटिंबचे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात। मूलद्रव्य, संयुग, मिश्रण आणि अधातू। या प्रश्नाचे उत्तर आहे संयुग। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब मध्ये त्याच्या घटक पदार्थाचे गुणधर्म राखले जातात। मूलद्रव्य, संयुग, मिश्रण आणि अधातू। या प्रश्नाचे उत्तर आहे मिश्रण। पुढील प्रश्न, खालील पैकी कोणते सेंद्रिय संयुग किंवा कार्बन संयुग नाही? मीठ, कर्बोदक, प्रथिने आणि पेट्रोल। या प्रश्नाचे उत्तर आहे मी। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, खालील पैकी असेंद्रिय संयुग किंवा अकार्बनी संयुग कोणते? मीठ, सोडा, चुनखडी, वरील पैकी सर्व। या प्रश्नाचे उत्तर आहे वरील पैकी सर्व। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, दूध हे द्रव्याच्या टिंबटिंब या प्रकारचे उदाहरण आहे। द्रावण, समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण आणि निलंबन। या प्रश्नाचे उत्तर आहे समांगी मिश्रण। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, दोन किंवा अधिक पदार्थ यांच्या समांगी मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात। द्रावण, कलील, द्रावक आणि निलंबन। या प्रश्नाचे उत्तर आहे द्रावण। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात। द्रावण, कलील, द्रावक आणि निलंबन। या प्रश्नाचे उत्तर आहे कलील। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, खालील पैकी कोणते मिश्रण कलीलाचे उदाहरण आहे? दूध, समुद्राचे पाणी, स्टेनलेस स्टील, व्हिनेगर।
या प्रश्नाचे उत्तर आहे दूध। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणू सूत्र कोणते? MgCl, MgCl2, MgC आणि CH। या प्रश्नाचे उत्तर आहे MgCl2। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी वेगळा घटक ओळखा। सोने, चांदी, तांबे आणि पितळ। या प्रश्नाचे उत्तर आहे पितळ। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, एक अणु त्याच्या टिंबटिंब इतके रासायनिक बंध इतर अणुबरोबर करतो। संयुजे इतके, रासायनिक बंधा इतके, मूलद्रव्यांइतके आणि क्षमते इतके। या प्रश्नाचे उत्तर आहे संयुजे इतके। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, पाणी, पारा, ब्रोमिन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही टिंबटिंब आहेत। द्रवपदार्थ, संयुगे, अधातू आणि मूलद्रव्ये। या प्रश्नाचे उत्तर आहे द्रवपदार्थ। यानंतरचा पुढील प्रश्न, कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे, यावरून समजते की कार्बन डायऑक्साइड या संयुगात कार्बन अणू व ऑक्सिजन अणू यांच्यात टिंबटिंब रासायनिक बंध असतात। 1, 2, 3 आणि 4। या प्रश्नाचे उत्तर आहे 2। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी टिंबटिंब हे जटिल संयुग आहे। मिथेन, दूध, हिमोग्लोबिन आणि मोरचूद। या प्रश्नाचे उत्तर आहे हिमोग्लोबिन। यानंतरचा पुढील प्रश्न, पुढीलपैकी धातुसदृश्य मूलद्रव्य कोणते ते ओळखा। सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम आणि वरीलपैकी सर्व। या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व। यानंतरचा पुढील प्रश्न आहे, पितळ या मिश्रणात कोणती मूलद्रव्ये असतात? तांबे व कथील, तांबे व जस्त, जस्त व कथील, तांबे व लोह। या प्रश्नाचे उत्तर आहे तांबे व जस्त। यानंतरचा शेवटचा प्रश्न, पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्याचे वजनी प्रमाण टिंबटिंब असते। 1, 8, 8, 1, 2, 1 आणि 4, 3। या प्रश्नाचे उत्तर आहे 8, 1। धन्यवाद।
आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल. खूप मेहनत घ्या, कष्ट करा. सर्वांना NMMS परीक्षेकरता हार्दिक शुभेच्छा. विद्यांविषयक शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.